आजही 24 तास एक पाऊल पुढे. उद्योग मंत्री नारायण राणे विरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी म्हटलंय. त्यामुळे कोकणात बिग फाईट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विनोद तावडे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी नारायण राणे विरोधात दंड ठोपटला आहे. उद्योग मंत्री नारायण राणे विरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आपण इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर निलेश राणेंनी राणेंची उंची गाठण्याचा प्रयत्न करू नका असा सल्ला उपरोधिक सल्ला तावडेंना दिलेला आहे. विनोद तावडे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संदेश सावंत यांनी. पाहूया. विधानसभा निवडणुकांसाठी अजूनही 1.5 ते 2 वर्षांचा कालावधी असला तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मात्र कोकणातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते आता हळूहळू पुढे सरसावलेले आहेत, आपली ताकद आजमावत आहेत. आपल्यासोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे. तावडे साहेब, एक मला सांगा की गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष, मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शिवसेनेने रस्त्याच्या माध्यमातून आंदोलन केलं, आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला, राणेंनी रेल्वेचा प्रश्न घेतला, आपण आता जनतेचा प्रश्न घेऊन पुन्हा एकदा कोकणात येत आहे, काय नेमकं म्हणजे विधानसभेची चाऊल म्हणायची की कसं काय? नाही, निवडणुकांसाठी काही कोणी करत असल्याचं मला वाटत नाही. हे खरं आहे की गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात मोठ्या प्रमाणावर चाक्रमणी येतो आणि त्यामुळे त्यावेळी राजकीय पक्ष हे सक्रिय असणं हे मी स्वाभाविक मानतो. आताच आपण म्हटलं की सक्रिय होणं काय चुकीचं नाही, सर्वच राजकीय पक्षांचे नेते गणेशोत्सवात सक्रिय असतात. एक चर्चा अशी आहे की प्रमोद जठार जे देवगडचे आमदार आहेत ते त्यांनी आपल्यासाठी त्यांची जागा सोडण्याची तयारी दर्शवली आणि याच अनुषंगाने आपली तयारी आता हळूहळू सुरू झाली. नाही, मला असं वाटत नाही की कणकवलीची विधानसभा प्रमोद जठार चांगलं काम करत आहेत आणि त्यामुळे प्रमोद जठारच येऊन पुन्हा लढणार आहेत, त्यामुळे तिथे काही बदलाचा विषय नाही. हां, मी विधानसभेत जाणार आहे हे नक्की, त्यासाठी 2-4 मतदारसंघ पाहिले आहेत, त्यातून नक्की जाईल. सिंधुदुर्ग त्याच्यामध्ये समावेश आहे. मला वाटतं महाराष्ट्रातले 2-4 असे आहेत की ज्या ठिकाणी मी कुठूनही लढू शकतो, पण कणकवलीमधनं प्रमोद जठार लढणार हे नक्की. सिंधुदुर्गातून समजा आपल्याला संधी मिळाली किंवा प्रमोद जठारांच्या जागी आपल्याला संधी मिळाली, तर राणेंबरोबरचा सामना कसं असेल किंवा राणेंची आत्ताची त्या मतदारसंघातली राजकीय परिस्थिती आपल्याला माहिती आहे, काय नेमकं घडू शकतं? राणेंबरोबरच्या सामन्यामध्ये मला तर मजा नक्की येईल, कारण शेवटी मी तर असं आहे की अशा बिग फाईटमध्येच मला त्यातला जास्त रस असतो त्या ह्याच्यामध्ये. पण आता ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे प्रमोद जठारांचं, मला काही वाटत नाही की त्यामध्ये काही बदल होईल. गणेशोत्सवात सर्वच राजकीय पक्षांचे नेते सक्रिय असतात असं विनोद तावडे यांचं म्हणणं आहे. अर्थातच या सक्रियतेचा राजकीय लाभ नेमका कोण उठवतं हे येणारा काळच ठरवेल. Z24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह संदेश सावंत, रत्नागिरी. Z24 तास एक पाऊल पुढे.